साडी असो व ड्रेस मटेरियल, सर्व पॅटर्नच्या व्हरायटी आता एकाच छताखाली. सुरत, बनारसी, साऊथ, पिलकल, बेंगलोर, जयपूर. साडी, ड्रेस मटेरियल आणि टेक्सटाईल, चार दालनांचं प्रशस्त शोरूम. अतुट विश्वास आणि ग्राहकांच्या पसंतीची 1985 पासूनची दैदिप्यमान परंपरा. कापड दुकानदार, घरगुती व्यावसायिकांना होलसेल दरात खरेदीची संधी. सुनील टेक्सटाईल, श्री समादेवी मंदिराजवळ, नार्वेकर गल्ली, बेळगाव. कॉन्टॅक्ट 9341-11-4777 आणि 9980-24-11-55. कुमसाप शाखा सावंतवाडीच्या माध्यमातून स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद भोसले, कैलासवासी ॲडव्होकेट दीपक नेवगींच्या स्मृतींचा जागर करण्यात आला. यावेळी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात आले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीनं स्वर्गीय प्राध्यापक मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जाहीर करण्यात आलेले पुरस्कार निवेदक आदर्श शिक्षक प्राध्यापक संजय कात्रे यांना प्रदान करण्यात आला. तर कैलासवासी ॲडव्होकेट दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार साहित्यिक, नाटककार, पत्रकार आणि मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलं. पुरस्काराला उत्तर देताना संजय कात्रे, सतीश पाटणकर यांनी मनोगत व्यक्त करत ऋण व्यक्त केले. कोकण ही आपली कलावंतांची, शिक्षण तज्ज्ञांची, अनेक सामाजिक गोष्टींच्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं आहे अशांची ही पुण्यभूमी आहे. तो कोकण शब्द मराठी म्हणजे ज्ञानेश्वरांनी जी तुलना अमृताशी केलेली आहे, अमृताते पैजा जिंके, अशी मराठी. आणि साहित्य शब्द फार विस्तृत आणि व्यापक आहे. लिटरेचर असा शब्द म्हटल्यानंतर जे काही आपल्यासमोर उभं राहतं ते साहित्य. आणि परिषद म्हटल्यानंतर तुम्ही त्याला कमिटी म्हणा, त्याला कॉन्फरन्स म्हणा, त्याला फोरम म्हणा, अनेक अर्थाने सर्वसमावेशक अशी संस्था म्हणा, तर अशा कोम सापच्या वतीने, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार मला दिला जातो आहे. आणि कोम सापच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने माझी आणि सतीश पाटणकर साहेबांची निवड केली, याबद्दल मी आपले ऋण जेवढे व्यक्त करेन तेवढे कमीच आहेत. मी या उपक्रमाला निश्चितपणे माझ्या वतीने शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो. शब्दांनी शिकवलं आहे पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलं आहे पडता पडता सावरायला, शब्दांनी शिकवलं आहे रडता रडता हसायला. शब्दामुळे होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभराची साथ. शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा, शब्दांमुळे जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांच्यामुळे चढतो एखाद्याचा पारा. निवेदक असताना, सूत्रसंचालक असताना काही वेळा हे अनुभव येतात. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी, शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांच्यामुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. तर तुम्ही जग जिंका, तुमच्यासोबत आम्ही आहोत, असाच कृपा आशीर्वाद असावा अशी विनंती करतो. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांचे आणि कोमसापचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून आपल्या सर्वांना वंदन करून या ठिकाणी मी थांबतो. सावंतवाडीत यापूर्वी मला 4 पुरस्कार मिळाले होते. या ठिकाणी मला ते नमूद करणं आवश्यक वाटतं. पहिला पुरस्कार मला ग्रंथालय पुरस्कार मधू दंडवते यांच्या हस्ते मिळाला होता. दुसरा मला सावंतवाडी भूषण पुरस्कार सावंतवाडीच्या श्रीराम वचन मंदिरमध्ये पंढूरकर सर आहेत, तो मला मिळाला होता. मिलिंद भोसले सरांनी मला सांस्कृतिक क्षेत्रातला पुरस्कार दिला होता. आणि आज या ठिकाणी दीपक नेवगी स्मृती पुरस्कार माझ्याच शाळेत मला मिळतो आहे, याचा मला खूप आनंद होतो. कारण या शाळेत मी शिकलो आणि या स्टेजवर मी पहिलं नाटक केलं. ते नाटक केल्यानंतर मला सरांनी बाहेर काढलं होतं. हे गोड आठवण होती सर सांगतील. आणि ते माझं का आयुष्यातलं पहिलं नाटक होतं. मी 8वीत असताना ते नाटक लिहिलं होतं आणि या स्टेजवर मी ते सादर केलं होतं. या स्टेजवर मी अनेक गाणी म्हटली होती आणि ते सगळ्यात जुन्या आठवणी मला या ठिकाणी सांगताना खूप वेगळं असं वाटतं आहे. मी जे काही लिखाण केलं, मी गोव्यात असताना एका साहित्य संमेलनात गेलो होतो आणि त्या साहित्य संमेलनात मग आपले गोमंतकचे त्यावेळचे संपादक माधवराव गडकरी होते. आणि त्यावेळी एक असा वाद झाला होता, नेहमी साहित्य संमेलन झालं की वाद का होतो मला समजत नाही. त्या साहित्य संमेलनात असा वाद झाला होता की जे लिखाण करतात, ज्यांची पुस्तकं आहेत ते साहित्यिक, असं तो वाद सुरू झाला होता. आणि त्यावेळी माधव गडकरींनी जे उत्तर दिलं, जे साहित्य दिंडीत सहभागी होतात, साहित्याची पालखी वाहणारे जे भोई असतात ते खरे साहित्यिक असतात. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आम्ही खूप काही लिहिलं असं मला वाटत नाही. माझी पुस्तकंही कदाचित प्रकाशित झाली नसतील,
पण जे मी काय लिखाण केलं असेल ते मला निश्चित सुखावणार असं आहे. मी आतापर्यंत साधारणपणे 8,000 लेख लिहिले, विविध वृत्तपत्रात 8,000 अधिक लेख लिहिलेत. आणि लेखाचा विषय असा नाही की त्याला फक्त कोकणाची बॉर्डर आहे, मी कोकणातल्या प्रत्येक माणसावर लेख लिहिला आहे. तर कुमासापचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष सावंत, प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर, सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून शालेय स्तरावरती 2 गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं. ही स्पर्धा पत्रकार अमोल टेमकर यांच्या मातुश्री स्वर्गीय सौ मंदा टेमकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष भाषण विकास सावंत यांनी केलं. जे काही लिहावं ते शब्दबद्ध करता आलं पाहिजे, जे काही व्यक्त करावं ते शब्दबद्ध करता आलं पाहिजे, हे ज्याला जमलं तो खरा साहित्यिक असं मी तरी मानतो. मग साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही जे काही साहित्य तुमचं निर्माण कराल त्याला बरं आणि वाईट म्हणणाऱ्या प्रवृत्ती आहेतच आहेत, असतातच, प्रत्येक ठिकाणी असतात. तुम्ही त्या कशा घेता, साहित्यिक त्या कशा घेतो हे सुद्धा तेवढंच बघण्यासारखं आहे. कारण काही वेळेला मी असंही बघितलं आहे की ज्याला आपण घटनेने दिलेली स्वातंत्र्य म्हणतो, मग ते भाषण स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, याच्या मर्यादा ओलांडून ज्या वेळेला टीकात्मक अशा स्वरूपाचं साहित्य निर्माण होतं त्यावेळेला त्याच्याकडे दोषयुक्त साहित्य असं म्हणूनच बघितलं जातं, असं माझा स्वतःचा समज आहे. आपण बघितलं कलबुर्गींसकट हत्या करण्यापर्यंत लोक गेले, काय केलं होतं त्यांनी, त्यांनी कुठलं हत्यार उपसलं होतं? मगाशी कोणीतरी उल्लेख केला शब्द हे शस्त्र आहे वगैरे वगैरे, आपण वाचतो ऐकतो, खरंच आहे ते. त्यांनी काय केलं, त्यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना आणि योग्य शब्दात, असं टीकात्मक वगैरे नाही, झोंबण्यासारखं काय आणि इतकं झोंबावं की समोरच्या माणसालाच ठार मारावं. माणसाला ठार मारता येईल, त्याचे विचार ठार मारता येत नाही, हे सत्य घटना आहे, हे थोरामोठ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणूस म्हणत आहे ना की आयुष्यात विद्यार्थी दशेत असतो तो असलाच पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला पोषक असं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. तुम्ही जो कार्यक्रम या ठिकाणी केला स्तुत्य होता आणि ज्यांना खरोखरच जे पुरस्कार देण्याच्या पात्रतेचे आहेत त्यांना तो दिला, आणि तोही देताना ॲडव्होकेट दीपक नेवगी जे स्वतः वकील असले तरीसुद्धा ह्या क्षेत्राशी, म्हणजे त्यांनी नाटकात कामं करण्यापासून अनेक गोष्टी केल्यात, परंतु आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा त्यांनी जपली आणि आपल्यातले सुप्त गुण जे काय असतील तेसुद्धा नीट व्यवस्थित बाहेर यावेत याचा प्रयत्न केला. प्राध्यापक मिलिंद भोसले तर माझ्याबरोबरच होते, माझ्याकडे शिक्षक होते ते अनेक वर्ष, आणि त्यांचं माझं बऱ्याच वेळेला विषयावर असे मराठी विषयावर तरी चर्चा व्हायची, त्यातून लक्षात यायचं की या माणसाची उंची ही खूप चांगली आणि मोठी आहे. अशा माणसांच्या नावाने आपण पुरस्कार देतात त्यामुळे त्यांचाही सन्मान झाला, त्यांच्या आत्म्यालाहीसुद्धा नक्कीच समाधान लाभलं असेल असं मी समजतो. आपण ही परंपरा जपूया असंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सदस्य विनायक गावस्तर, आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.